मगाशी मी दाताचा उल्लेख केला तो जर्मन बेकरीचा. तर जर्मन बेकरीचा स्फोट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपले एटीएसला एक चांगलं नाव मिळालंय, भटकळ. काही न्यायानंतर ते भटकळ बंधूंनी केलं होतं. ज्या दिवशी हा स्फोट झाला त्या दिवशीचे तुम्ही वर्तमानपत्र बघा, एटीएस, आयबी, स्थानिक पोलीस सगळ्यांनी सांगितलंय भटकळ आणि आयएम इंडियन मुजाहिदीन यांनी केलं आहे. तर भटकळ म्हटल्यावर भटकळ म्हणून कोणाची अटक तरी केली पाहिजे. मग त्यांनी बघितलं की सीसीटीव्हीवर जितके भटकळ बंधू होते त्या सगळ्याशी चेहऱ्याशी कुणाचा मिळतो का बघायला. तर त्यांना एक समज नावाचा तरुण पोरगा त्यांचा, त्याचा चेहरा जरा बऱ्याचपैकी मिळतो असं वाटतं. एवढ्या तो जो सीसीटीव्ही होता तो स्पष्ट नव्हता, असा ब्लर्ड होता. पण यांनी नक्की केलं की तो हात आहे आणि तेवढ्याच्या आधारावर त्यांनी सगळा पुरावा तयार केला. आणि त्यांनीच केल्याबद्दल त्याचा सगळा पुरावा तयार केला, खोटा पुरावा. आणि त्याचवेळी तो पुण्यामध्ये एक सीपीआर म्हणून सेंटर फॉर पोलीस रिसर्च म्हणून एक सेंटर आहे, त्याचवेळी तिथे भारतातल्या सर्व एटीएस प्रमुखांचं ट्रेनिंग चाललेलं होतं. त्याला म्हटले एवढा मोठा आम्ही आता शोध लावलेला आहे तर त्याचं प्रेझेंटेशन तिथं देऊ म्हणून महाराष्ट्र एटीएसने त्या भारतातल्या सगळ्या एटीएस प्रमुखांच्या पुढं प्रेझेंटेशन देऊन समज कसा आम्ही पकडला आणि त्याच्याविरुद्ध कसा ठोस पुरावा आहे हे दाखवलं. समज तो इथं नव्हता, त्यावेळी तो दुबईला गेला होता नोकरीसाठी, नोकरीच्या शोधासाठी. यांनी म्हटलं की हा दुबईला पळून गेलाय, आम्ही त्याचा सगळं केला, आला की आम्ही पकडला. तो आल्याबरोबर मंगलोर एअरपोर्टवर त्याला पकडला आणि भरपूर प्रसिद्धी दिली. पेपरने नकारी का नकारे लिहिले त्या समजवर. आणि कोर्टापुढे ज्यावेळी प्रोड्यूस केला त्यावेळी घरच्या लोकांनी एक मंगलोरमधला एका लग्नाचा व्हिडिओ त्यांना दाखवला की ज्या दिवशी तो स्फोट होत होता त्या दिवशी त्या लग्नात हा समज त्या लग्नामध्ये होता. हे समजल्यानंतर ते पंक्चर झाली त्यांची भिगाडी. मग ते म्हटले त्याला सोडून दिला, त्याला आम्ही कधी अटकच केला नव्हता, आमचा काही संशय फारसा नव्हता म्हटले. आणि तिसरे तीन त्याने भटकळ काढले, यासिन भटकळ, रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ ह्या तिघांनी. आणि हा जो आता बेग काय तर नाव काय, हिमायत बेग, ह्या सगळ्यांनी मिळून हा केला. पण हे भटकळ काय मिळून येत नव्हते, मग हिमायत बेगला पकडला. तो बिचारा गरीब शिक्षक, एक तो ह्याचा कॅफे चालवतो इंटरनेटचा, फक्त त्याच्या जोरावर ते म्हटले की काहीतरी भालगडी करत असेल, त्याला पकडला. नेहमीसारखं त्याचा कबुली जबाब घेतला आणि त्याच्यावरती चार्जशीट पाठवून दिल्यानंतर त्या मुंबईच्या केसप्रमाणे त्यांनी एक नाही दोन मोबाईल त्यांना दिले, हे मोबाईल घ्या आणि ह्या मोबाईलमध्ये मी तुम्ही, त्यांच्यावर दोन आरोप होते. एक उदगीरमध्ये वाम बनवत्यांचा बनवत होता हा आरोप आणि दुसरा जर्मन बेकरी पुण्यामध्ये स्फोट केल्याचा. ते म्हटलं ज्यावेळी तुम्ही म्हणता की मी उदगीरमध्ये बॉम्ब बनवत होतो त्यावेळी मी मुंबईला होतो, आणि तुम्ही म्हणता की ज्यावेळी मी पुण्यामध्ये स्फोट करत होतो त्यावेळी मी औरंगाबादला होतो. माझे दोन्ही मोबाईल तुम्ही चेक करा. दोन्ही मोबाईल चेक केले आणि त्याचं म्हणणं खरं दिसलं की उदगीरला ज्यावेळी पोलीस म्हणत होते त्यावेळी तो मुंबईला होता आणि ज्यावेळी पोलीस त्याला पुण्यात म्हणत होते त्यावेळी तो औरंगाबादला होता. आता पोलिसांची झाली पंचायत, पण पोलीस मी सांगत नाही, हार खात नाही. त्यांनी काय केले, दोन साक्षीदार निर्माण केले, एक औरंगाबादचं आणि मुंबईचं.
त्या दोन्ही साक्षीदारांनी काय सांगितलं की अमुकामुक दिवशी आमच्याकडे आला, त्यांनी सांगितले दोन मोबाईल तुमच्याकडे ठेवा, कारण मी बहुत फार लोकांचं कर्ज घेतलं आहे, ते मला त्रास देतात, पण मोबाईल बंद करू नका, फोन आला की फक्त हिमायत बाहेर गेला एवढं सांगा आणि फोन चालू ठेवा, मी दोन दिवसांनी येऊन घेऊन जातो. आणि दोन दिवसांनी तो येऊन घेऊन गेला असे त्यांनी साक्षीदार तयार केले. आणि साक्षीदार तयार केल्यानंतर आश्चर्य म्हणजे कोर्टाने जो कॉल रेकॉर्डचा सायंटिफिक विटन्स होता तो बाजूला टाकला आणि हे दोन बोगस जे विटनेसेस होते त्यांचं म्हणणं खरं समजून ह्याला फाशीची शिक्षा हायकोर्टात गेला की बाबा फक्त दोन लोकांच्या साक्षीवरून तुम्ही तुम्हाला फाशीची शिक्षा दिली, हे सगळे बोगस साक्षीदार आहेत. हायकोर्टी ठिपसे साहेबांच्या सारखा सरळ माणूस होता, त्यांनी बघितलं की बाबा हे खरं दिसतं, त्यांनी केलं की बाबा हे तुम्ही जे केलं आहे दोन साक्षीदार आहे ते बोगस साक्षीदार आहेत असं ग्राह्य धरून त्यांनी हिमायत बेगला मुंबईच्या केसमध्ये पुण्याच्या जर्मन बेकरी केसमधून त्याची निर्दोष मुक्तता केली. पण त्या हायकोर्टाचं संपूर्ण त्याला निर्दोष करण्याचं धाडस झालं नाही. उदगीरला त्यांनी जे बॉम्ब तयार करायचा प्रयत्न केला होता त्याच्या घरात काही RDX सापडलं, ही केस मात्र ठेवली आणि त्याला फाशीच्या ऐवजी त्या केसमध्ये उदगीरच्या केसमध्ये 10 वर्षाची शिक्षा कायम केली. पण पुण्याच्या कुठल्याही वर्तमानपत्रात तो जर्मन बेकरीमधून निर्दोष सुटला हे कुठेही आलं नाही. बातम्या कशा आल्या की हायकोर्टाने फाशीची शिक्षा कमी करून 10 वर्ष जन्मठेपेची शिक्षा कायम केली. हे चुकीचं आहे कारण हे दोन वेगवेगळे गुन्हे आहेत आणि जर्मन बेकरीतून त्याची निर्दोष मुक्तता झाली. खरं म्हणजे जर्मन बेकरीची केस नक्की कोण आहे हे सहज पोलिसांना कळू शकलं असतं, कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी सिम कार्ड मिळालं. ज्या फॉर्म सिम कार्डने स्फोट केला ते जर सिम कार्ड मिळालं की समजा तो गुन्हा डिटेक्ट झाला, लगेच आपण तो पॉईंट टू पॉईंट करू शकतो. पोलिसांनी त्या सिम कार्डचा तपासच केला नाही, कारण तो तपास केला असता तर तो सारंग कुलकर्णीकडे गेला असता आणि त्यांना सारंग कुलकर्णीला आरोपी दाखवायचं नव्हतं, त्यांना मुसलमान आरोपीच करायचं होतं. पण आजसुद्धा त्या सिम कार्डचा तपास करून खरे आरोपी आपण शोधून काढू शकतो. तर जर्मन बेकरीचा तपास हा ना समद पटकलने केला ना हिमायत बेगने केला, हा जो स्फोट आहे हा सारंग कुलकर्णी आणि शिवाजीनगरचा जो जातीयवादी ग्रस्त आहे यांनी मिळून केलं आहे, तर त्यासाठी फेरतपासून आवश्यक आहे अशी मी यात मागणी केली आहे. हे झाले एक वेगळ्या प्रकारचे. आता जिथे मुसलमान आरोपी आहेत, जिथे हे तर मुसलमान आरोपीच्या बाबतीत झालं, पण जिथे RSSचे किंवा अभिनव भारतचे आरोपी आहेत तिथं मात्र पोलिसाचा दृष्टिकोन बदलतो, याचा कोर्टाचा दृष्टिकोन बदलतो. हे मी माझ्या आणखीन दोन केसेसचा मी जो तपास केला, एक गुन्हा मोहम्मदिया मस्जिद म्हणून परभणी आहे तिथे झाला. मोहम्मदिया मस्जिदच्या तपासामध्ये त्यांनी मोहम्मदिया मस्जिदचा स्फोट झाला परभणीला 2003 मध्ये. CID ने तपास केला पण त्यांना कोणी आरोपी मिळाले नाही म्हणून त्यांनी हे फायनल केला, म्हणजे का केस फाईल करून टाकली. पण त्याच्यानंतर 3 वर्षांनी नांदेडला स्फोट झाला. RSSचे आणि बजरंग दलाचे काही अतिरेकी बॉम्ब तयार करताना तो बॉम्ब फुटला आणि 2 अतिरेकी मरण पावले, 2 जखमी झाले. तर एकाची ज्यावेळी नार्को अनालिसिस टेस्ट केली त्या नार्को अनालिसिस टेस्टमध्ये त्यांनी सांगितलं की फक्त हाच नाही तर आम्ही पूर्णा जालना परभणी नांदेड चारीच्या चारी आम्हीच केले आहेत.
आणि तो एक ग्रुप होता आणि ते सगळे आरएसएसने बजरंग दल ठेवले आणि ते म्हटले की आम्हाला ट्रेनिंग पुण्यामध्ये सिंहगड रोडला एक आकांक्षा रिझॉर्ट म्हणून आहे त्या ठिकाणी आम्हाला आठवड्याचं ट्रेनिंग देण्यात आलं बॉम्ब बनवण्याचं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं आणि आम्हाला बॉम्बचे आम्हाला आरडीएक्स देण्यात आलं. असं झाल्यानंतर हा सगळा तपास रेकॉर्डवर आणला आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवलं. त्या चार्जशीटमध्ये काही त्रुटी होत्या, काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नव्हते, नार्को अनॅलिसिस टेस्टचा जो रिपोर्ट होता तो त्यात नव्हता, पण तरीसुद्धा तमायचेकर नावाचे तेथे एसीपी होते, त्यांनी बऱ्यापैकी तपास केला होता आणि त्या तपास करून त्यांनी चार्जशीट पाठवलं होतं. ह्यामध्ये जे आरोपी होते, पाच आरोपी होते, तर हा ही केस सुरू झाली. साक्षी पुरावे झाले, शेवटी जी साक्ष होते ती तपासी अंमलदाराची होती आणि ती फार महत्वाची असते. तर एसीपी